हॅलो किड्स हिस्ट्रीचा आता आपण पुढचा चॅप्टर बघूया द राईस अँड डिक्लाइन ऑफ गुप्ताज द गुप्ता पिरियड इज रेमिनंस्ड ॲज द पिरियड वन लिटरेचर सायन्स अँड आर्ट रिच इट्स झनिथ इन एशंट इंडिया द गुप्ता पिरियड वॉज रिगार्डेड ॲज द गोल्डन एज ऑफ एन्शंट इंडिया लिटरेचर आहे सायन्स आहे आणि आर्ट आहे ह्यांनी सगळ्यात मोठी उंची गाठली कधी असेल तर ती गुप्ता पिरियडची आठवण करून दिली जाते या गुप्ता पिरियडलाच एन्शंट इंडिया म इंडियातला एक गोल्डन एज असं म्हटलं जातं आता हे गुप्ता पिरियड आपल्याला कळला कसा काय किंवा हे गुप्ता एम्पायर आहे त्याची माहिती आपल्याला कशी काय मिळाली त्याचे सोर्सेस कुठले होते ते आता बघूया देअर आर व्हेरियस रिस व्हेरियस सोर्सेस ट्रेसिंग द हिस्ट्री ऑफ गुप्ता पिरियड दे कन्सिस्ट ऑफ लिटररी इपिग्राफिकल अँड न्युमेस्मॅटिक सोर्स आता हे सगळं आपल्याला पहिल्या आप चॅप्टरमध्ये सोर्सेस uh, ऑफ हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे बरं का लिटररी सोर्सेस म्हणजे काय इपिग्राफिक म्हणजे काय आणि न्युमेस्मॅटिक म्हणजे काय आता कुठले सोर्सेस आहेत गुप्ता एम्पायरचे ते आपण बघूया पुराणाज डील्स विथ द रॉयल जर्नोलॉजी ऑफ द गुप्ता किंग आता पुराणामध्ये आपल्याला काय काय दिसतं तर गुप्ता किंग्स कुठले कुठले होऊन गेले त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात सापडतात सेक्युअर लिटरेचर वर्क्स वर्क्स थ्रो लाईट ऑन द रिजन ऑफ गुप्ता एम्पायर आता सेक्युलर लिटरेचर म्हणजे काय बायोग्राफीज असतील ऑटोबायोग्राफीज असतील ड्रामा असतील पोयम्स असतील फोक टेल्स असतील ह्याच्यातनं ह्या गुप्ता एम्पायरचं जे रे रेन होता जे काही पिरियड होता तो आपल्याला दिसतो चायनीज ट्रॅव्हलर फा हिन व्हिजिटेड ड्यूरिंग रूल ऑफ चंद्रगुप्त टू गिव्ह डिटेल्स ऑन सोशल इकॉनॉमिक अँड रिलिजियस कंडिशन्स ऑफ गुप्ता पिरियड आता आपली पहिली चर्चा झाली तसं चायनीज ट्रॅव्हलर्सनी इंडियाला बऱ्यापैकी व्हिजिट दिलेली होती आणि त्यांनी जे काही टिप्पणी करून ठेवलेली होती त्याच्यावरनं आपल्याला समजतं की हे नक्की कुठल्या कुठल्या पिरियडमध्ये काय काय घडून गेलं त्याच्यामध्ये चंद्रगुप्त टूच्या पिरियडमध्ये हा चायनीज ट्रॅव्हलर फा हिन यांनी इंडियाला व्हिजिट दिलेली होती आणि त्यांनी काय केलं सगळे डिटेल्स जे सोशल इकॉनॉमिक आणि रिलीज रिलिजियस कंडिशन्स गुप्ता पिरियडमधली कशी होती त्याच्याबद्दल लिहून ठेवले मेहरुली आयन पिलर अँड अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑन द रीन ऑफ चंद्रगुप्ता वन अँड समुद्रगुप्त रिस्पेक्टिवली आता पूर्वी काय व्हायचं हे लोक किंवा संस्कृत भाषा होती ती त्यांना समजत नव्हती मग अशा वेळेस काय केलं गेलं हे पिलर्स आहेत त्याच्यावरती ते, कार्विंग केलं गेलं लोकल लँग्वेजमध्ये त्याच्यामध्ये मेहरूलीनी आयर मेहरुली आयन पिलर हे चंद्रगुप्त वंच संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन देतं तर अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन हे आपल्याला समुद्रगुप्तच्या बाबतीत इन्फॉर्मेशन देतं अजून एक सोर्स होता तो म्हणजे गुप्ता कॉइन्स गुप्ता कॉइन्स आर इम्पॉर्टंट अबाउट द टायटल्स अॅडॉप्टेड बाय द गुप्ता किंग अँड सॅक्रिफायसेस कॅरिड आउट बाय देम आता या गुप्ता कॉईन्सनी आपल्याला काय काय लक्षात येतं ह्या राजाने कुठली कुठली टायटल घेतली होती जसं उदाहरणार्थ राजाधिराज असेल विक्रमादित्य असेल आणि ह्या राजांनी जे सॅक्रिफायसेस केले मग ते वैदिक रिच्युअल्स असतील किंवा अश्वमेध यज्ञ असेल हे ह्या आपल्याला त्या कॉइन्सवरनं लक्षात येतं आता काही महत्त्वाचे गुप्ता रुलर्स आहेत ते कुठले कुठले झाले ते आपण बघूया त्याच्यामध्ये पहिलं आहे चंद्रगुप्त वन मग आहे समुद्रगुप्त तिसरं आहे चंद्रगुप्त टू मग कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त ॲक्च्युली बरेच रुलर्स होऊन गेले पण त्यातले हे काही महत्त्वाचे रूलर्स आपण बघणार आहोत त्याच्यापैकी पहिलं आहे चंद्रगुप्त वन श्रीगुप्ता वॉज फाउंडर ऑफ गुप्ता डायनेस्टी गुप्ता डायनेस्टीचा फाउंडर श्रीगुप्ता होते ही वॉज सक्सिडेड बाय घटोत्क्च आणि त्यांचा ह्या श्रीगुप्तांचा सक्सेसर कोण होता तर गटोत्कवच चंद्रगुप्त वन वॉज द फर्स्ट इम्पॉर्टंट रुलर ऑफ द गुप्ता एम्पायर चंद्रगुप्त हा गुप्ता एम्पायरमधला पहिला महत्वाचा रूलर होता ही किंग टू बी नोन ॲज महाराजाधिराज ऑर द ग्रेट किंग king ऑफ किंग्स आणि तोच पुढे महाराजाधिराज म्हणजे काय राजांचा सगळ्यात थोर राजा असं म्हणून ओळखला जात होता ही कन्सॉलिडेटेड हिज प्लेस विथ अ मॅट्रिमोनियल अलायन्स बाय मॅरिंग कुमार देवी अ लिच्छावीस प्रिन्सेस त्यांनी काय केलं लिच्छावीस प्रिन्सेस होती कुमार देवी तिच्याबरोबर काय केलं मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे त्याच्याशी लग्न केलं आणि आपली जी पोझिशन होती ती सिक्युअर केली समुद्रगुप्त समुद्रगुप्त वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट रूलर ऑफ गुप्ता डायनेस्टी आता मगाशी बघितलं चंद्रगुप्त वन तसं समुद्रगुप्त हा सुद्धा एक ग्रेट रूलर होऊन गेला गुप्ता डायनेस्टीमध्ये ही वॉज इक्वली इलिस्ट्रियस इन हिज अदर इन हिज अदर पर्सनल एंडेव्हर्स त्याने काय केलं हा तर जसा ग्रेट रूलर होताच तसा तो त्याच्या काही पर्सनल त्यांनी जे एंडेवर्स म्हणजे काय एफर्ट्स टाकले गेले त्याच्यासाठी तो फेमस होता कॉइन्स इशूड बाय समुद्रगुप्त पोर्ट्रे ही इज प्लेईंग द वीणा विच शोज हिज इन्क्लनेशन टूवर्ड्स म्युझिक आता या समुद्रगुप्तनी जे कॉइन्स इशू केली त्याच्यामध्ये असं एक चित्र दिसतं ज्याच्यामध्ये तो स्वतः वीणा वाजवत आहे आणि यातनं काय होतं त्याचा त्याला संगीताची आवड होती हे आपल्याला लक्षात येतं ही वॉज ऑल्सो नोन ॲज कविराज ॲज ही वॉज फाईन पोएट तो स्वतः एक चांगला उत्कृष्ट पोएट होता म्हणून त्याला कविराज म्हणून पण गुण ओळखलं जायचं ही पेट्रोनाइज्ड मेनी पोएट्स अँड स्कॉलर्स त्यांनी आपल्या दरबारामध्ये बऱ्याच पोएटना आणि स्कॉलर्सना आश्रय दिलेला होता हरिसेना वॉज अ पोएट इन हिज कोर्ट इन द कोर्ट ऑफ समुद्रगुप्त समुद्रगुप्तच्या कोर्टमध्ये हरिसेना नावाचा एक पोएट होता ही वॉज डेडिकेटेड ॲडिरंट ऑफ वैष्णविझम बट वॉज टॉलरंट टुवर्ड्स अदर फेज तो स्वतः विष्णूला स्व मानत होता वैष्णविजम म्हणजे विष्णूला मानत होता पण इतर धर्मांना सुद्धा त्या त्याची कोणतीही तक्रार नव्हती इतर लोकांनी त्यांचे काही धर्म पाळले तर त्याच्याविषयी त्याची कोणतीही तक्रार नव्हती ही इज वेल नोन फॉर हिज ॲग्रेसिव्ह मिलिटरी कॉन्क्वेस्ट आणि त्याने जी मिलिटरी कॉन्क्वेस्ट केली ती ऍग्रेसिव्ह मिलिटरी कॉन्क्वेस्ट त्याच्यासाठी तो प्रसिद्ध होता आता कुठली ती मिलिटरी कॉन्क्वेस्ट आहे ते बघूया समुद्रगुप्ताज साऊथ इंडियन एक्सपिडिशन इज बेटर नोन ॲज दक्षिणपथ एक्सपिडिशन समुद्रगुप्तने साऊथ इंडियामध्ये जी एक्सपिडिशन केली ती दक्षिणपथ एक्सपिडिशन म्हणून जास्त फेमस आहेत ही डिफिटेड ट्वेल्व रूलर्स इन हिज एक्सपिडिशन अँड अनेक्स्ट देअर किंगडम त्यांनी बारा राजांना ह्या ज्या मोहिमा एक्सपिडिशन त्यांनी केल्या त्याच्यामध्ये हरवलं आणि त्यांचं किंगडम आहे ते आपल्या किंगडमला जोडून घेतलं ही डीड नॉट इन हायलाइट अँड सीज दिस किंगडम पण त्यांनी काय केलं ही जी किंगडम होती लिग लिग, ती काय आपल्या ताब्यात केली घेतली पण ती उद्ध्वस्त केली नाहीत ही गेव देम बॅक देअर किंगडम बट ॲसर्टेड देम टू रेकॉग्नाइज हे सुरिटी त्यांनी काय केलं हे बारा राजांची राज्य जिंकली पण त्यांची त्यांना परत केली आणि त्यांना ठामपणे सांगितलं की ह्या समुद्रगुप्ताचं जे काही त्याची जी सुजनारिटी आहे म्हणजे त्याचं महत्व त्याने मान्य केलं पाहिजे आफ्टर हिज सक्सेसफुल मिलिटरी कॅम्पेन्स समुद्रगुप्त परफॉर्म परफॉर्म द अश्वमेध यज्ञ त्याच्या ह्या सक्सेसफुल मिलिटरी कॅम्पेन नंतर समुद्रगुप्तनी अश्वमेध यज्ञ हा केला हिज रूल एक्सटेंडेड ईस्टर्न हिमालयान स्टेट अँड बॉर्डरिंग स्टेट्स सच नेपाल आसाम अँड बेंगाल त्यांनी आपला रूल कुठं कुठे एक्सटेंड केला बघा हा इथं मॅप पण मी दाखवलेला आहे ईस्टर्न हिमालयन स्टेट्स त्याच्यानंतर नेपाळ आसाम बंगाल आणि दीज रिजन्स वेअर डायरेक्टली कंट्रोल्ड बाय हिम आणि ही जी काही रिजन्स होती तो स्वतः कंट्रोल करत होता द फॉरेस्ट टेरिटरीज सिच्युएटेड इन विंड नोन ॲज अत्विका राज वेअर ब्रॉट अंडर हिज कंट्रोल ज्या फॉरेस्ट टेरिटरीज होत्या विंदमधल्या त्यांना अत्विका राज्यास म्हणून ओळखलं जायचं आणि त्या सगळ्या त्याच्या कंट्रोलच्या अंडर होत्या द शकाज अँड कुशनाज प्रिन्सिपॅलिटीज इन द वेस्ट अँड नॉर्द नॉर्थ वेस्ट अंडर हे स्वे आणि शका आणि कुशना इथं मॅपमध्ये मी दाखवले बघा यांची जी रियासत होती की नाही यांची जी राज्य होती वेस्टमध्ये आणि नॉर्थ नॉर्थ वेस्टमध्ये ती सगळी या समुद्रगुप्तच्या ताब्यात होती द किंगडम ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ डेक्कन ॲज फार ॲज पल्लवा किंगडम रेकॉग्नाइज हिज ओव्हर लॉर्डशिप इसकोस्ट दक्कनच्या इसकोस्टला पल्लवा किंगडम सारखी जी राज्य होती त्यांनी सुद्धा या समुद्रगुप्तचं वर्चस्व मान्य केलं होतं आता चंद्रगुप्त टू चंद्रगुप्त टू सक्सिडेड समुद्रगुप्त समुद्रगुप्तच्या नंतर त्याचा मुलगा चंद्रगुप्त हा आता राज्य करायला लागला चंद्रगुप्त टू कंटिन्यू हिज फादर्स पॉलिसी ऑफ मिलिटरी एक्सपिडिशन आणि त्यांनी आपल्या वडिलांची जी मिलिटरी एक्सपिडिशनची जी पॉलिसी होती ती कंटिन्यू केली ही यूज द पॉलिसी ऑफ डिप्लोमसी अँड वॉरफेअर टू एक्सटेंड हिज टेरिटरी त्यांनी आपलं राज्य वाढवण्यासाठी कधी युद्ध तर कधी डिप्लोमसी म्हणजे चतुराई करून ह्या सगळ्या टेरिटरीज आहेत त्या आपल्या अंडर घेतल्या ही स्ट्रेथन हिज पोजिशन थ्रू मॅट्रिमोनियल अलायन्स आणि त्यांनी मॅट्रिमोनियल अलायन्स म्हणजे लग्न करून आपली पोझिशन ही काय केली स्ट्रेदन केली ही मॅरिड कुबेर नागा द डॉटर ऑफ नागा चीफ्टॅन ऑफ सेंट्रल एशिया त्यांनी कुबेर नागा म्हणून जी नागा चीफ होता सेंट्रल एशियातला त्याच्या मुलीशी लग्न केलं आणि ही गेव हिज डॉटर प्रभावती टू द वकटाका प्रिन्स इन मॅरेज आणि वकटाका प्रिन्सला आपली त्यांनी आपली मुलगी प्रभावती हिचं त्याच्याशी लग्न लावून दिलं द ग्रेटेस्ट ऑफ द मिलिटरी अचिव्हमेंट ऑफ चंद्रगुप्त टू वॉज हिज वॉर अगेन्स्ट शकाज अँड टूक अप द टायटल ऑफ शकारी ऑर डिस्ट्रॉयर ऑफ शाकाज सगळ्यात मोठी चंद्रगुप्त टू ची ग्रेटेस्ट अचिव्हमेंट मिलिटरी अचिव्हमेंट कुठली असेल तर शकांच्या विरुद्ध युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी काय केलं स्वतःला एक टायटल दिलं शकारी म्हणजे काय डिस्ट्रॉयर ऑफ शका शकांचा नाश करणारा ही ऑल्सो ॲज द टायटल ऑफ विक्रमादित्य आणि नंतर त्यांनी स्वतःला विक्रमादित्य हे सुद्धा घेतलं ही सपोर्टेड ग्रेट इंटलेक्च्युअल पर्सनॅलिटीज ॲज अमरसिंहा अँड कालिदासा हू वॉज हिज कोर्ट पोएट त्यांनी काही जे ग्रेट इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटीज होत्या त्यांना आपल्या दरबारात ठेवलं त्याच्यामध्ये अमरसिंह आणि कालिदास हे दोन कोर्ट पोएट होते कल्चरल डेव्हलपमेंट रिच इट्स जनित ड्यूरिंग ड्युरिंग हिज रेन आणि चंद्रगुप्त टूच्या कालावधीमध्ये हा कल्चरल डेव्हलपमेंट ही सगळ्यात हायेस्ट पीक ला गेली आता बघूया कुमारगुप्त चंद्रगुप्त टू वॉज सक्सिडेड बाय हिस सन कुमारगुप्त चंद्रगुप्त टूच्या नंतर त्याचा मुलगा कुमार कुमारगुप्ता हा तिथं सत्तेवरती आला इज रूल विटनेस्ड पीस अँड प्रॉस्पेरिटी आणि त्याचा जो काही पिरियड होता तो पीस आणि प्रॉस्पेरिटीचं विटनेस आहे असं मानलं विटनेस होता मेनी कॉइन्स अँड इन्स्क्रिप्शन इशूड बाय हिम आर फाउंड अक्रॉस द गुप्ता एम्पायर जेवढं एवढं गुप्ता एम्पायर आहे तिथं त्यांनी इशू केलेली कॉइन्स आणि इन्स्क्रिप्शन्स आपल्याला दिसतात ही ऑल्सो परफॉर्म अश्वमेध यज्ञ त्यांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ uh, केला द नालंदा युनिव्हर्सिटी इज बिलिवड टू बी फाउंडेड बाय हिम आणि नालंदा युनिव्हर्सिटी आहे ती निर्माण कोणी केली तर ह्या कुमारगुप्तने केली असा विश्वास आहे आता बघूया स्कंदगुप्त कुमारगुप्त व सक्सिडेड बाय स्कंदगुप्त कुमारगुप्तांच्या नंतर स्कंदगुप्त हे त्याचे सक्सेसर होते अ ब्रांच ऑफ ह्युन्स फ्रॉम सेंट्रल एशिया इनवॅडेड इंडिया ड्युरिंग हिज रेन आणि ही ह्युन्सची एक ब्रांच होती ती सेंट्रल एशियातनं त्याने काय केलं भारतावरनं भारतावरती त्या काळात आक्रमण केलं ही फॉट सक्सेसफुली अगेन्स्ट द ह्युन्स आणि स्कंदगुप्तनी त्यांच्याबरोबर अत्यंत यशस्वी अशी लढाई केली आता बघूया ह्या गुप्ताचं डिक्लाइन कसं झालं पहिला पॉईंट आहे वीक सक्सेसर आता आत्तापर्यंत बघितले आपण सगळे हे ग्रेट रुलर्स बघितले पण त्यांच्यानंतर येणारे जे आफ्टर गुप्ताज आहेत हे सगळे वीक सक्सेसर होते दे कुड नॉट सेव्ह गुप्ता एम्पायर फ्रॉम ह्युन्स आफ्टर स्कंदगुप्त पण स्कंदगुप्ताच्या नंतर हे ह्युन्सचं जे इन्व्हायजन झालं त्याच्यातनं मात्र हे गुप्ता एम्पायर ते वाचवू शकले नाहीत राईज ऑफ फिडटरीज म्हणजे जे राजे त्यांनी काय केलं होतं मगाशी बघितलं आपण गुप्ता एम्पायरमध्ये की ती जी राज्य होती जिंकलेली त्यांची त्यांना परत दिलेली होती पण ती त्यांना सांभाळायला दिली होती पण सगळ्याची अधिकार कोणाकडे होते तर गुप्ताचकडे होते नंतर काय झालं जसं जसं हे वीक रुलर्स आले तसं हे फिरेटरीज ज्यांच्याकडे ही राज्य सांभाळायला दिली होती ते काय झाले वरती वरती यायला लागले मेनी फिडरेटरीज स्टेट्स डिक्लेअर देमसेल्ब्स इंडिपेंडंट आणि ह्या फेडिटरीजनी स्वतःला इंडिपेंडंट डिक्लेअर केलं त्याचा तोटा असा झाला की सगळ्याचा इफेक्ट ट्रेड आणि कॉमर्सवरती झाला म्हणजे जो काही व्यापार होता त्याच्यावरती सगळा त्याचा इफेक्ट झाला स्टेट रेव्हेन्यू अफेक्टेड बाय ग्रोईंग प्रॅक्टिस ऑफ गिव्हिंग लँड रेव्हेन्यूज फॉर रिलिजियस अँड अदर सच पर्पजेस पूर्वी काय व्हायचं ह्या लँड होत्या त्या काही रिलिजियस पर्पजेससाठी किंवा इतर अशाच काही कारणांसाठी दिल्या जायच्या त्यामुळं स्टेट रेव्हेन्यूला काय झालं uh, हा त्याचा अफेक्ट ह्या ह्या uh, ज्या प्रॅक्टिसेस होत्या लँड द्यायच्या त्याच्या त्याच्यामुळे या स्टेट रेव्हेन्यूवर त्याचा इफेक्ट झाला अँड बाय सिक्स सेंच्युरी सीई द ग्लोरी ऑफ गुप्ता एम्पायर कम्प्लिटली व्हॅनिश आणि सिक्स सेंच्युरीच्या दरम्यान ही जी गुप्ता एम्पायरची ग्लोरी होती ती पूर्णपणे नष्ट झाली आता या गुप्ता एम्पायरचं ॲडमिनिस्ट्रेशन हे खूप चांगलं होतं असं चा मानलं जायचं आता ते कसं होतं आपण बघूया गुप्ता ब्युरोक्रेसी वॉज लेस्ट कॉम्प्लेक्स्ड बिकॉज द किंग

प्रोव्हिन्सेस वेअर नोन ॲज भुक्तीज आता हे जे वेगवेगळे प्रदेश त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले होते त्यांना भुक्तीज म्हणून ओळखलं जायचं प्लेस्ड अंडर उपरिकाज आणि ते उपरिकांच्या ताब्यात होते ते प्रोव्हिजनल गव्हर्नर्स म्हणजे त्या एरियाचे ते गव्हर्नर होते उपरिकाज जनरली सिलेक्टेड फ्रॉम प्रिन्सेस आणि हे शक्यतो कोणाचे जे राजकुमार होते त्यांचीच यांच्यात निवड केली जायची भुक्तीज डिवायडेड इन टू विषयाज ऑर डिस्ट्रिक्ट अँड अंडर द कंट्रोल ऑफ विषयपती आणि नंतर हे जे प्रोविन्सेस होते जे एरिया वेगवेगळे डिव्हाइड केलेले होते ते कशा ते डिस्ट्रिक्ट म्हणजे विषयामध्ये डिव्हाइड केले गेले आणि त्याचा कंट्रोल विषयपतींच्याकडे होता ग्रामाज ऑर विलेजेस इन द डिस्ट्रिक्ट वेअर लुकड आफ्टर बाय द विलेज हेडमन ऑर ग्रामिकाज असिस्टेड बाय द विलेज एल्डर्स ऑर ग्राम वृद्धाज इन बेटर फंक्शनिंग ऑफ हिज ड्युटीज आता ह्या डिस्ट्रिक्टमध्ये परत गावं होती ती वेगवेगळी गावं ही डिस्ट्रीब्यूट केली जायची आणि ह्या गावांना कोण बघायचं तर त्यांचा हेड म्हणजे जसं आता आपण सरपंच म्हणतो ना तसं ग्राम ग्रामिक आज बघायचे आणि त्यांना सपोर्ट कोण करायचं हे ग्रामवृद्ध आज म्हणजे गावातली जी वृद्ध लोक होती एल्डर्स होते ते सगळे यांना बेटर फंक्शनिंग ड्युटीच्या करण्यासाठी हेल्प करत होते आता इथे एक मी चार्ट काढून दाखवला आहे तर वरती बघा किंग आणि कुमार त्याच होते त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोव्हिन्सेस म्हणजे एरियाज डिस्ट्रीब्यूट केले होते त्यांना बुक्तीज म्हणायचे आणि ते उपरिकांच्या म्हणजे काय प्रिन्सेसच्या हातात होते त्याच्यानंतर तोच एरिया परत डिस्ट्रिक्टमध्ये डिव्हाइड केला गेला त्याला विषयाज म्हणायचे आणि त्याचा हेड कोण होतं विषयापती आणि त्याच्यानंतर हे डिस्ट्रिक्ट परत विलेजमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायचे आणि त्याचा विलेज हेडमनकडे कंट्रोल होता ज्युडिशरी वॉज मोर डेव्हलप इवन त्या काळामध्ये ज्युडिशरी पण चांगली डेव्हलप झालेली होती क्रिमिनल अँड सि सॉरी सिव्हिल अँड क्रिमिनल लॉज वेअर क्लिअरली डिमार्केटेड आणि तेव्हा सिव्हिल आणि क्रिमिनल लॉ हे क्लिअरली डिमार्केट म्हणजे आखून दिलेलं होतं त्यांना इनहेरिटन्स लॉ म्हणजे प्रॉपर्टी विषयीचा लॉ वेअर प्रॉपरली लेड डाऊन तो पण वेगळा व्यवस्थित केलेला होता द गिल्ड्स ऑफ ट्रेडर्स अँड क्रॅप पर्सन्स हॅड देअर ओन सेट ऑफ लॉज आणि हे जे ट्रेडर्स आणि क्राफ्ट पर्सन्स होते त्यांच्या स्वतःचा एक लॉ होता लँड टॅक्सेस वेअर ऑन द हायर साईड दॅन दोज ऑन ट्रेड अँड कॉमर्स वेअर लेस तेव्हा काय होतं ट्रेड आणि कॉमर्स हे त्या प्रमाणात कमी टॅक्सेस होते पण लँडचे टॅक्सेस हे सगळ्यात जास्त होते किंग कलेक्टेड वन फोर्थ टू वन सिक्स ऑफ द टोटल प्रोड्यूस ॲज टॅक्सेस आणि तेव्हा काय करायचं हा राजा जो होता तो जे जेवढं काही तुमचं टोटल प्रोड्यूस असेल त्याच्या वन फोर्थ टू वन सिक्स्थ एवढा टॅक्स म्हणून तुमच्याकडनं घ्यायचा गुप्ता ऑर्गनाईज असिस्टीम ऑफ प्रोविन्श प्रोविन्शियल अँड लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि गुप्तानी अशा प्रकारे खूप चांगली प्रोव्हिशनल आणि लोकल ॲडमिनिस्ट्रेशन हे काय केलं होतं ऑर्गनाईज केलेलं होतं आता जाऊया हर्षवर्धनाकडे द डिक्लाईन ऑफ गुप्ता एम्पायर वॉज फॉलोड बाय अ पिरियड ऑफ पोलिटिकल डिस युनिटी अँड किऑस इन द इन नॉर्थ इंडिया आता गुप्ता एम्पायर तर वॅनिश झालेलं मगाशी आपण बघितलं त्याच्यानंतर मात्र ही सिच्युएशन अशी काय झाली पोलिटिकल डिसयुनिटी म्हणजे सगळीकडंच काय गोंधळ निर्माण झाला ह्या नॉर्थ इंडियामध्ये पुष्यभूतीज वेअर फिरिटरीज ऑफ गुप्ताज म्हणजे ह्या गुप्तांच्याच राज्यातला एक पुष्यभूती हे काय होते एक छोटंसं राज्य होतं आणि ते फ्युडिटरीज हे गु हे पुष्यभूती जे होते ते गुप्तांचे फ्युडिटरी होते आफ्टर ह्युन्स इनवॅजन दे ॲसर्टेड सो विनारिटी आणि ह्युन्स इनवॅजन जसं येऊन गेलं त्याच्यानंतर त्यांनी ते, ते स्वतंत्र झाले हे डिक्लेअर केलं ठाणेसर इन प्रेझेंट डे हरियाणा बिकेम द कॅपिटल इथं दाखवलं बघा मी ह्याच्यात मॅपमध्ये ठाणेसर ही काय झाली आत्ताच्या हरियाणामध्ये हे आहे ती त्यांची कॅपिटल झाली हर्षवर्धन बिलॉंग टू पुष्यभूती डायनास्टी असेंडेड द थ्रोन इन सेवन्थ सेंचुरी सीई हर्षवर्धना या पुष्यभूती डायनॅस्टीसला बिलॉंग करत होता आणि त्यांनी सातव्या सेंचुरीमध्ये हा सत्तेवरती आला आता या हर्षवर्धनाचे हा पिरियड होऊन गेला तो कसा होता त्याच्या सोर्सेस बघूया हिस्ट्री कशावरनं आपल्याला समजते इम्पॉर्टंट सोर्सेस फॉर रिकन्स्ट्रक्टिंग हिस्ट्री ऑफ हर्षवर्धना एरा आर द हर्ष चरिता रिटन बाय बाण अ कोर्ट पोएट ऑफ हर्षा अँड ट्रॅव्हलॉग्स ऑफ युनसंग द चायनीज ट्रॅव्हलर हु विजिटेड इंडिया ड्यूरिंग हिज रेन आता काही महत्त्वाचे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये बाण हर्ष हर्षचरित्र हे लिहिलेलं होतं दुसरी गोष्ट काय आहे तो तो आणि कोर्टमधला पोएटही होता हर्षाच्या कोर्टमधला आणि दुसरं युनसंग हा चायनीज ट्रॅव्हलर त्याने त्याचं ट्रॅव्हलॉग्स जे लिहिलेलं आहे तो ह्या हर्षवर्धनाच्या काळामध्ये त्यांनी इंडियाला व्हिजिट दिली होती द प्लेस रिटर्न बाय हर्षा नेमली रत्नावली नागानंदा अँड प्रियदर्शिका ऑल्सो फर्निश युजफुल इन्फॉर्मेशन आणि याच दरम्यान ह्या हर्षांनी स्वतः काही नाटकं लिहिलेली होती त्याच्यामध्ये रत्नावली आहे नागानंदा आहे आणि प्रियदर्शिका आहे ती पण ह्या हर्षाच्या हिस्ट्रीविषयीचे uh, सोर्सेस आपण मानू शकतो द सोनपत इन्स्क्रिप्शन अँड मधुबन मधुबन प्लेट इन्स्क्रिप्शन डिस्क्राईब द क्रोनॉलॉजी ऑफ हरशाज टाइम म्हणजे हारशाच्या कालावधीमध्ये कशा कशा घटना घडत गेल्या आहे आपल्याला सोनप्रत सो सोनपत इन्स्क्रिप्शन आणि मधुबन प्लेट इन्स्क्रिप्शनवरनं त्याचं वर्णन सगळं दिसतं आपल्याला कळतं आता हा हारशा ह्या सत्तेवरती आला कसा बघूया त्याची एक स्टोरी आहे बरं का प्रभाकर वर्धना वॉज द फर्स्ट रुलर ऑफ पुष्यभूती डायनासिटी आता या पुष्यभूती डायनेस्टीचा प्रभाकर वर्धना हा पहिला रूलर होता त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजवर्धना हा सत्तेवरती आला हि सिस्टर राजश्री हॅड मॅरिड द मौखारी रुलर आणि या राजवर्धनची बहीण होती राजश्री तिचं लग्न या मौखारी रुलर गृहवर्मन ह्याच्याशी झालं देवगुप्ता द रुलर ऑफ मालवा इन कन्फेडरेशन विथ ससांका द रूलर ऑफ बेंगाल किल्ड गृहवर्मन आणि त्याच दरम्यान ह्या मालवाचा रुलर आणि बंगालचा रुलर ससंका या दोघांनी काय केलं एकत्र आले आणि त्यांनी ह्या ग्रहवर्मनला मारलं ऑन हिअरिंग द न्यूज राजवर्धना अटॅक्ट द किंग ऑफ मालवा अँड डिफिटेड हिम ही जेव्हा बातमी ह्याला राजवर्धनाला कळली ती ऐकल्यानंतर त्यांनी हा मालवाचा किंग होता त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला हरवलं

सत्तेवरती आला आणि त्यांनी असं ठरवलं की आपला भाऊ आणि बहिणीचा नवरा आहे यांचा जे असॅसिनेशन झालं यांना मारलं गेलं त्याचा रिव्हेंज तो घेणार इन हिज फर्स्ट मिलिटरी एक्सपिडिशन हर्षा ड्रो अवे ससंका फ्रॉम कनोज अँड मेड इट हिज कॅपिटल आणि त्यांनी काय केले त्याची पहिलीच मिलिटरी एक्सपिडिशन हर्षाची होती आणि त्यांनी ससंकावरती कनोज पनं या ससंकांना बाहेर हकल आणि ती स्वतःची काय केली कॅपिटल केली दस हर्षा बिकेम द मोस्ट पॉवरफुल रुलर ऑफ नॉर्थ इंडिया आणि अशा पद्धतीने हर्षा नॉर्थ इंडियामधला एक पॉवरफुल रुलर बनला आता त्यांनी त्याची मिलिटरी कॉन्क्वेस्ट बघूया हर्षा फॉट अगेन्स्ट रुलर ऑफ वल्लभी अँड मेड इट अ पार्ट ऑफ हिज टेरिटरी इथे मॅपमध्ये दाखवलंय बघा हे वल्लभी कुठं आहे ते हर्षाने काय केलं हा रुलर ऑफ वल्लभीचा जो रुलर होता त्याच्याविरुद्ध काय केलं तो लढला आणि त्याचा पार्ट होता तो आपल्या टेरिटरीला जोडला आणि तो एक आपल्या टेरिटरीचाच भाग आहे असं बनवलं रिजन सच ॲज प्रेझेंट डे राजस्थान पंजाब बिहार उत्तर प्रदेश अँड ओडिसा केम अंडर हिज डायरेक्ट कंट्रोल आता आत्ताची जी राज्य आहेत ना राजस्थान पंजाब बिहार उत्तर प्रदेश आणि ओडिसा ही सगळी त्याच्या ह्या हर्षाच्या कंट्रोलमध्ये आली द सबसिडियरी अलायन्स सच एज कश्मीर सिंध वल्लभी अँड कुमार गुप्त रेकग्नाइज हिज रूल आणि यांनी काय केले ह्याचे हर्षाचं बरोबर सबसिडियरी हांची सबसिडरी स्टेट्स होती कश्मीर सिंध वल्लभी यांनी काय केलं त्याचं रूल होता तो हर्षाचा रूल रेकग्नाईज केला ॲज अ रिझल्ट हर्षा कंट्रोल द होल ऑफ नॉर्थ इंडिया आणि अशा प्रकारे हर्षाने पूर्ण नॉर्थ इंडिया आपल्या कंट्रोलखाली घेतला इज मिलिटरी कॅम्पेन वॉज ब्रॉट टू अ हॉल्ट बाय अ चालुक्य रुलर पु लू डिम त्याचे मिलिटरी जे काही कॅम्पेन होतं त्याला एक ब्रेक दे, दिला कोणी असेल तर पुल केसिन टू जो चालुक्य रुलर होता त्याने काय केलं या हर्षाला हरवलं आता हर्षाने काय काय गोष्टी केल्या आपण थोडं बघूया इस्टिमेट ऑफ हर्षाज रूल हर्षा वॉज अ डिवोट शिवेट तो शिवाचा भक्त होता

त्याचं यूज करायचं नाही आणि त्याच्यावर बंदी घातली पण जे लोक ह्या ॲनिमल्सना मारत होते त्यांनासुद्धा लिव्हिंग बीन्सना मारत होते त्यांनासुद्धा त्यांनी शिक्षा दिल्या ही बिल्ड स्तू पा मॉनेस्ट्रीज अँड रेस्ट हाऊसेस फॉर ट्रॅव्हलर्स अक्रॉस हिज किंगडम त्याच्या पूर्ण राज्यामध्ये जेवढे काही ट्रॅव्हलर्स होते त्यांच्यासाठी त्यांनी स्तूप मॉनेस्ट्रीज आणि काही रेस्ट हाऊसेस बांधली एव्हरी फायव्ह इयर्स ही रेकग्नाइज अ कॉंग्रिगेशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल द रिलिजन्स जेवढ्या सगळ्या धर्माची लोकं होती त्या सगळ्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हची तो दर पाच वर्षांनी एक धार्मिक सभा बोलवायचा ही फ्रिक्वेंटली डिस्कस्ड अँड एक्झॅमिन द बुद्धिस्ट डॉक्टर विथ द बुद्धिस्ट मॉंग आणि बऱ्याच वेळा बुद्धिस्ट टीचिंग जे होतं त्या संदर्भात ह्या बुद्धिस्ट मॉंग बरोबर तो चर्चा करायचा ही गेव फायनान्शियल असिस्टन्स टू नालंदा युनिव्हर्सिटी त्यांनी या नालंदा युनिव्हर्सिटीला फायनॅन्शियल असिस्टन्स म्हणजे भरपूर पैसे दिले होते ही अचीवड इंटरनॅश इट अचिवड इंटरनॅशनल रेप्युटेशन ॲज द सेंटर ऑफ लर्निंग ड्युरिंग हिज रूल आणि त्याच्याच कालावधीमध्ये ही जी नालंदा युनिव्हर्सिटी आहे हिला आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल रेप्युटेशन म्हणजे त्याची ख्याती झाली एक लर्निंगचं चांगलं सेंटर म्हणून आता डीड यू नो हर्षा एस्टॅब्लिश द फर्स्ट डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ इंडिया अँड चायना बाय सेंडिंग अँड एनवॉय टू द चायनीज एम्पर तायजाँग इन सिक्स फॉर्टी वन सीई हर्षाने काय केलं एक पहिलं डिप्लोमॅटिक रिलेशन इंडिया आणि चायनामधलं असेल तर त्यांच्याकडे काय केलं एक स्वतःचा अम्बॅसेडर पाठवला चायनीज एम्पर तायझाँगकडे सिक्स हंड्रेड अँड फॉर्टी वन सीई मध्ये आणि तशी हे इंटरनॅशनल रिलेशन सुरू झाली आता इथे हा आपला चॅप्टर संपतोय आपण काय काय बघितलं बघूया या चॅप्टरमध्ये सोर्सेस ऑफ हिस्ट्री कुठले कुठले आहेत बघूया गुप्ता एम्पायरचे ते पाहिले त्याच्यानंतर गुप्ता रुलर्स त्याच्यामध्ये चंद्रगुप्त वन बघितलं समुद्रगुप्त आणि त्याच्या मिलिटरी कॉन्क्वेस्ट बघितल्या चंद्रगुप्त टू बघितलं कुमारगुप्त स्कंदगुप्त यांच्याविषयी माहिती बघितली त्याच्यानंतर हे गुप्ता एम्पायर हे डिक्लाईन का झालं त्याच्यानंतर गुप्ता ॲडमिनिस्ट्रेशन कसं पॉवरफुल होतं आणि त्यानंतर आलेला हर्षवर्धना मग त्याच्या मिलिटरी कॉन्क्वेस्ट आणि त्याचे इस्टिमेट या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघितल्या सो हिअर एंड्स द चॅप्टर द राईज अँड डिक्लाईन ऑफ गुप्ताज आता याच्या जे पी पी टी आहे व्हिडिओ आहे हे तुम्हाला आपल्या ॲप आप आणि वेब पोर्टलवर बघायला मिळेल हे बघून झाल्यानंतर तुम्ही वर्कशीट आणि क्वेज सोडवा सो Here ends the chapter, The Rise and Decline of Guptas. Thank you.